आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। महाराष्ट्र पोलीस बॉईज कडून गोरगरीब मजुरांची दोन वेळच्या जेवणाची झाली सोय। कोरोना या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव व लॉकडाऊनचा आदेश वेळोवेळी शासन देत असताना गोरगरीब जनतेला दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे। महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शिरोली विभाग यांच्या मार्फत गोरगरीब व ज्यांचं राशन कार्ड नाही, कोणत्याही लाईनीत उभे राहू शकत नाही अशा लोकांचा शोध घेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शिरोली मधील टीम यांनी अशाच गोरगरीब गरजू ज्यांचं हातावरील पोट आहे, काम केलं तर पोटाला मजुरी नाहीत, रस्त्याची कामे करणारे, लमान समाज वस्ती येथे जाऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शिरोली विभागाचे सर्व कार्यकर्ते यांनी जीवनावश्यक वस्तूचं किट वाटप केलं। यावेळी शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, ASI विजय ठाकूर, चालक विश्वास पाटील तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे शिरोली शहर अध्यक्ष दीपक चौगुले, कल्पेश पटेल, हरीश वंडकर, रामदास डांगे, शक्ती यादव, सागर वाघवे, विशाल बोरे बोगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे।